नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिजी क्लासेसवरती तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे एक सर्वात महत्त्वाची अपडेट अशी येत आहे की येथे आपल्याला महानगरपालिकेमध्ये जे आहे येथे भ भरती येथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि ही जी भरती आहे ही एकूण सातशे चार पदांसाठी येथे होणार आहे तसेच वैद्यकीय व अग्निशमन विभागात ही भरती येथे होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर चला सुरू करूया आता आपला व्हिडिओ परंतु मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट दिलेली नसेल विजिट तर एकवेट व्हिजिट देऊन बघा आणि व्हिडिओ आवडतील तरच चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण अशाच प्रकारच्या अपडेट्स असतात त्या आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तुम्हाला आपल्या चॅनलवरती सरळ सेवा भरतीविषयीच्या अपडेट मिळत राहतील मित्रांनो तर पहा सर्वात अगोदर म्हणजे मनपा भरतीविषयी एक अशी अपडेट येथे येत आहे की बघा महानगरपालिकेत कुठल्याही भरतीसाठी जे आहे टाटाला पसंती येथे मिळालेली आहे मित्रांनो कारण आता जी भरती आहे मित्रांनो ही कुठली पण भरती असो ही ऑनलाईन पद्धतीने इथे होणार आहे आणि याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला इथे मिळालेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर बघा जागेविषयी अशी अपडेट आहे की बघा इथे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता महापालिकेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत जी आहे भरती होणार आहे आणि या संदर्भातील अंतिम मसुद्याला प्रशासनाने अंतिम मंजुरी दिली असून पुढील तीन वर्षासाठी नोकर भरतीचा करार केला आहे म्हणजे पुढील तीन वर्षे जी आहे भरती जी आहे ते टाटा टी सी एसमार्फत मार्फत इथे घेण्यात येणार आहे आणि महापालिकेतील कुठल्याही प्रकारची भरती आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टी सी एस मार्फतच होईल त्यानंतर बघा महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर सात हजार ब्याऐंशी पदे मंजूर आहेत बघा मित्रांनो सात हजार ब्याऐंशी पदे इथे मंजूर आहेत आणि त्यातील दोन हजार आठशे पदे जी आहे विविध कारणामुळे रिक्त झाली आहेत आणि यामुळे महापालिकेला कामकाज करताना अडचणी येतात अपुरे मनुष्यबळ असल्याने एका टेबलावर दोन ते तीन टेबलाचे काम केले जाते यामुळे जे आहे कर्मचाऱ्यांच्या जा देखील तणावात काम करत आहेत आणि अभियंता संवर्गामध्ये एक अभियंताकडे दोन ते तीन विभागाचा कार्यकार आहे कार्यभार आहे आणि यामुळेच जे आहे कामकाजावर परिणाम होतो आणि कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागातील बघा मित्रांनो येथे सातशे चार पदांची जी आहे भरती करण्यास हिरवा कंदील येथे दाखवला आहे मात्र नोकर भरती करताना टी सी एस किंवा आय बी पी एस या संस्थामार्फतच भरती करावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना ज्या आहे महापालिकेकडून आय बी पी एस संस्थेने प्रस्ताव दिला होता परंतु सुरुवातीच्या काळात जे आहे टी सी एसने महापालिकेच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही परंतु दुसरीकडे आय बी पी एस संस्था व महापालिकेच्या प्रशासनात अटी व वो शर्ती वरून मतभेद निर्माण झाल्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत भरती करण्याचा निर्णय घेतला आणि या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टी सी एस संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करून व कराराचा अंतिम मसुदा तयार केला आणि कराराला मान्यता मिळाली असून जे आहे पुढील आठवड्यात आपल्याला करारां आठवड्यामध्ये जे आहे करारनाम्यावर स्वाक्षरी होईल मित्रांनो अजून एक आठवडा बाकी आहे आणि हे एक आठवड्यामध्ये जे आहे या करारनाम्यावर जे स्वाक्षरी ते होणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तीन वर्षासाठी जे आहे टी सी एस कंपनीकडे भरतीचे सर्वाधिकार राहतील मित्रांनो तर पहा अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितली आणि एकूण सातशे चार पदांसाठी जी भरती होणार आहे मित्रांनो त्या भरतीविषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद